शरद पवारांची पहिली सभा बारामतीमध्ये का नाही? पवारांच्या टार्गेटवर ओबीसी नेतेच का? पहिली सभा छगन भुजबळांच्या येवल्यात, तर आता धनंजय मुंडेंवर हल्लाबोल. राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्यानंतर शरद पवार सभा घ्यायला लागलेले आहेत आणि शरद पवार यांची जी पहिली सभा झाली ती छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात आणि दुसरी जी सभा झाली ती संभाजीनगर आणि नंतर आता बीडमध्ये, ज्या ठिकाणी ओबीसी नेत्यांचा प्रभाव आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये एक चर्चा सुरू झाली की शरद पवार यांच्या टार्गेटवर ओबीसी नेते काय, आणि म्हणून ओबीसी समाज असेल, ओबीसी नेते असतील, यांच्यामध्ये अस्वस्थता दिसून येते. आणि ती छगन भुजबळ यांनी तर येवल्याच्या सभेनंतर म्हणजे ती बोलून देखील दाखवलेली होती. पण आता त्यांनी सांगितलं मी माफी मागतो. मला हेच कळलं ना की ते का आले. कदाचित त्यांना वाटलं असेल हा ओबीसीचा नेता आहे त्याच्यामुळे आपण याच्याकडेच अगोदर गेलं पाहिजे. फार महाराष्ट्रात देशामध्ये सुद्धा भाषण करतो हे महत्व पण त्यांना वाटलं असेल की हा ओबीसीचा नेता आहे आपण याच्याकडे गेलं पाहिजे. पण माझं म्हणणं असं आहे की साहेब मला वाईट वाटलं की तुम्ही माफी मागता. माफी कशाला मागता आणि किती ठिकाणी तुम्ही माफी मागणार? 50 ठिकाणी गोंदियापासून कोल्हापूरपर्यंत तुम्ही माफीच मागत जाणार आहे का? पुण्यापासून बीडपर्यंत आणि खाली लातूरपर्यंत माफी मागणार का तुम्ही? कशासाठी माफी मागणार? दिलीप वळसे पाटलांसारखा जो त्यांचे वडील पण साहेबांबरोबर होते आणि ते स्वतः पे म्हणून त्यांच्यावर काम करत होते. त्या आंबेगाव मीटिंग ठरली असताना तुम्ही घेतली नाही. बाकीचे सगळे मीटिंग्स कॅन्सल. धुळे जळगाव फक्त एवढा मात्र मला पाहिजे म्हणून घ्यायचं. काय केलं मी कशासाठी? अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर शरद पवार यांनी पहिली सभा आंबेगावमध्ये घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. आता हा आंबेगावचा मतदारसंघ म्हणजे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू असलेल्या दिलीप वळसे पाटील यांचा मतदारसंघ. पण ते देखील अजित पवार यांच्याबरोबर गेल्याचा राग कदाचित पवारांच्या मनात होता की काय, म्हणून त्यांनी पहिल्या सभेचं ठिकाण आंबेगाव हे जाहीर केलं होतं. पण माशी कुठे शिंकली? नेमकं काय घडलं? आणि पहिली सभा ही आंबेगावच्या ऐवजी छगन भुजबळ यांच्या येवल्यामध्ये का झाली? याची उत्तरं अजूनपर्यंत तरी देखील मिळालेली नाहीत. पण त्यानंतर चर्चा सुरू झाली ती पवारांनी भुजबळांना का टार्गेट केलं याची, आणि पवारांच्या टार्गेटवर ओबीसी नेताच का आला याची देखील. पवारांच्या येवल्यातील सभेनंतर अजित पवारांनी थेट पवारांनाच सुनावलं. तुम्ही बोलाल, तुम्ही सभा घ्याल, तर तुमच्या मागोमाग मलाही सभा घ्याव्या लागतील. उद्याच्याला आम्हाला पण मलाही थोडं बोलता येतं, भाषण करता येतं, लोक माझं ऐकतात. त्याच्या संदर्भामध्ये उद्या जर दौरा त्यांनी सुरू केला तर मला पण 7 दिवसांनी तिथे सभा घ्यावी लागेल, मला उत्तर द्यावं लागेल. मी आज तर थोडंच बोललेलो आहे, परंतु उद्याच्याला सभा जर व्हायला लागल्या तर मला वस्तुस्थिती देखील लोकांना सांगावी लागेल. अजित पवारांच्या या सांगण्यानंतर शरद पवारांच्या सभा थांबल्या. त्यानंतर दोनदा अजित पवार आणि त्यांचे समर्थक राष्ट्रवादीमधले मंत्री आमदार हे शरद पवार यांच्या भेटीला देखील गेले. नुकतीच एक गुप्त भेटही झाली. पण पवार यांच्या भूमिकेत बदल झाल्याचं दिसलं नाही. उलट शरद पवार यांच्या टार्गेटवर दुसरे फायरब्रँड ओबीसी नेते आले, ते म्हणजे धनंजय मुंडे. बीडमध्ये सभा झाली आणि शरद पवार यांच्यासह जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर, सक्षरा सलगर यांनी धनंजय मुंडे यांच्यावर चांगलीच टीका केली. जिल्ह्याचे नेते काय झालं त्यांना माहिती नाही. एका नेत्याने सांगितलं, एक कोणताही आमचा सरकारी हा पक्ष सोडून गेला,
चौकशी केली काय झालं, कालपर्यंत ठीक होता, नाही म्हणजे त्यांना सांगितलं कोणतंही, काय सांगितलं, कुणी सांगितलं, त्यांना सांगितलं अमरसिंग पंडितांनी, काय सांगितलं, नाही म्हणजे आता पवारसाहेबांचं वय झालं आणि त्यामुळं आपल्याला भवितव्याचा विचार करायचा असेल तर दुसरा नेता निवडला पाहिजे. माझं एवढंच सांगायचं तुम्ही की माझं वय झालं म्हणता तुम्ही माझं काय बघितले. ओबीसी नेत्यांना शरद पवारांनी टार्गेट केल्याच्या मुद्द्यावर जितेंद्र आव्हाडांनी बीडच्या सभेत उत्तर दिलं. आज ते ओबीसीचे नेते बाहेर येऊन सांगतात की साहेबांनी फोडलं, एक कुजबूज कॅम्पेन चालू आहे की ओबीसीच का, बीडमध्ये ओबीसी, इथे वयवल्यामध्ये ओबीसी. अरे घेणारा माणूस पण ओबीसी आणि मी पण बोलणारा पण ओबीसीचा ना. आणि ओबीसींना महाराष्ट्रात सर्वात जास्त जर कोणी दिला असेल तर मंडळ आयोग आणून शरद पवारांनीच दिलं. शरद पवारांनी ओबीसी नेत्यांना टार्गेट केल्यावरून महाराष्ट्रामध्ये सध्या जोरदार चर्चा. परंतु बारामतीमध्ये शरद पवारांनी पहिली सभा का घेतली नाही, ते अजूनही बारामतीमध्ये का सभा घेत नाहीत असा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित केला जातोय. पवारसाहेबांची सभा बारामतीमध्ये कधी होणार आहे आणि अजित पवारांच्या समोर 2024 निवडणुकीमध्ये कोण असणार आहे हे देखील आता पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि यूट्यूब व फेसबुकवर जिथं तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तिथं फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा.